कारेतगा तालुका निपाणी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक संजय बुडके जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. संजय बुडके जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. कारेतगा तालुका निपाणी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक संजय सुरेंद्र बुडके यांना कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षण संघ जिल्हा घटक चिक्कोडी व उपनिर्देशक कार्यालय शिक्षण विभाग चिक्कोडी यांच्या वतीने जाहीर झालेला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना चिक्कोडी येथे सन्मानित करण्यात आले. संजय बुडके हे गेल्या 22 वर्षापासून सदलगा येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवितात. बुद्धिबळ स्पर्धा, नवोदय मार्गदर्शन, शिक्षकांना गणित मार्गदर्शन तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यांचे नवोदय किंग हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. ते स्वतः एक हुशार व होतकरू शिक्षक असल्याने त्यांनी अनेक नवोदयासाठी विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन DDPI गजानन मणिकेरी, डायट प्राचार्य मोहन जिरग्याळ, कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गुरुकांतव हिरेमठ, कार्यदर्शी सिद्राम लोकन्नवर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संजय बुडके म्हणाले, आजपर्यंत मी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची ही एक पोचपावती आहे. इथून पुढेही मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शिक्षक संघ गटात चिक्कोडी या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला जो मिळाला आहे, तर गेली 22 वर्षे मी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कारगा येथे शिक्षक म्हणून कार्य करीत आहे. आणि या माझ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये नवोदय विद्यालय यासाठी जवळजवळ 15 विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत. भारत सरकार शिष्यवृत्ती वेतन 7वी स्कॉलरशिपसाठी तसेच नवोदयची सराव परीक्षा गेली 10 वर्षे मी कारगामध्ये सामाजिक हेतूने आम्ही राबवत आहोत. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मग ते स्पर्धात्मक मैदानी खेळ असतील. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गेली 15 वर्षे संपूर्ण कर्नाटकामध्ये राज्यस्तराला जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी माझ्या शाळेचे राज्यस्तरावर बुद्धिबळासाठी चमक दाखवलेले आहेत. इतकेच नव्हे तर आमच्या या शैक्षणिक संस्थेमधून या कारदा मराठी शाळेतून अनेक इंजिनियर, डॉक्टर, वेगवेगळ्या मोठमोठ्या हुद्द्यावरती जे विद्यार्थी घडले त्यामध्ये सुद्धा माझा सहभाग आहे. या सर्वच कार्याची दखल घेऊन या संपूर्ण कारदगावासियांच्या आशीर्वादाने हा जो मला पुरस्कार मिळाला आहे, ही एक माझ्या कार्यासाठी एक चालना आणि प्रेरणा मिळाली. इथून पुढे सुद्धा माझं कार्य हे असंच चालू ठेवे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यावेळी सचिन बुडके, दिलीप उगळे, शंकर उगळे, कांता हुक्केरी, निवृत्ती बुडके, बापू बडकुंद्रे, विजया बुडके, राजश्री बुडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.